आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाचे वडे किंवा सांगे. तर हे टेस्टी खूप छान लागतात. नॉर्मल पण असे मी वड्यांचे खूप प्रकार टाकलेले आहे यापूर्वी पण उन्हाळ्याच्या रेसिपीमध्ये. ते तुम्ही बघितले नसेल तर चॅनलवर पाहू शकता नक्की. तर आता या व्हिडिओमध्ये हे जे सांगे आहे ते वेगळे आहे, पौष्टिक आहे, खाण्यासाठी टेस्टी आहे आणि संपूर्ण प्रोसेस मी याची पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. मागचा जो व्हिडिओ होता पापडाचा तो सर्वांना खूप आवडलेला आहे, तर हा पण व्हिडिओ आवडेल अशी मी आशा करते. तर रेसिपी आपण आता चालू करूया. हे शेवग्याच्या शेंगांचे वडे जे आहे ते तुम्ही एकदा बनवले की वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि मग जेव्हा तुम्हाला भाजी नसेल काही नसेल तेव्हा तुम्ही हे करू शकता. प्लस आमरसाचा सीझन आल्यावर तर स्पेशली याची भाजी बनते. तर ते मी सगळं व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर चला उन्हाळ्याची हे वड्यांची रेसिपी आपण बघायला चालू करूया. आणि रेसिपी बघता बघता पुढं पण मी याच्यासोबत काही दुसऱ्या गप्पा तुम्हाला रेसिपीमध्ये सांगणार आहे प्रोसेस दाखवताना. तर रेसिपी चालू करण्याच्या पूर्वी तुम्ही मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला जाऊन सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबतच रेलच्या आयकॉनला पण प्रेस करून ठेवा. म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतो आणि माझी नवीन आलेली रेसिपी मी शेअर करणार. तर आता इथे ही मुगाची डाळ आहे. तुम्हाला 1 किलो 2 किलो जेवढे वडे करायचे असतील तेवढी मुगाची डाळ घ्यायची आहे. ही आता इथे भिजत घातलेली आहे आणि हे भिजण्याची प्रोसेस मी इथे मुगाची डाळीची दाखवलेली नाही आहे कारण नुसतं पाणीच टाकून ते भिजवायची आहे. पण ती भिजवायची कशी ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगते. पण त्याचबरोबर मुगाची डाळी समजा तुमची असेल त्याप्रमाणे तुम्ही हे शेवग्याच्या शेंगा घेऊन ठेवायच्या आहे. आता ही जी मुगाची डाळ आहे ती रात्रभर किंवा वगैरे भिजू घालायची नाही आहे. एखाद दिवशी तुम्हाला जर हे वडे करायचे असतील तर तुम्ही थोडंसं सकाळी 4 वाजता किंवा 4:30-5 उठून डाळ रात्रीच तुम्ही काढून ठेवायची आहे जेवढी तुम्हाला भिजवायची आहे तेवढी. आणि मग सकाळी पटकन त्याच्यात उठून फक्त पाणी टाकून मग तुम्ही नंतर परत झोपून जाऊ शकता. आणि तोपर्यंत 2 ते 3 तास मी डाळ भिजते आणि सकाळी मी तुमचं ब्रश चहा वगैरे सगळं तुम्ही जे तुमचे सकाळची कामं असतात ते आवरून नंतर डाळ पण तुमची भिजलेली असते. आणि भिजलेली डाळ नंतर मग प्रोसेस करायला मुगवड्याची एकदम सोपी भिजून जाते. चहा वगैरे फिक्स झाले की तुम्ही लगेच हे वडे सकाळी ऊन यायच्या पहिले करून घेऊ शकता. पुढचं आता पुढे सांगते मी. तर ही भिजलेली मुगाची डाळ आहे, तिचं पाणी काढून चाळणी टाकून ठेवली आहे. त्याचबरोबर आता याच्यात घालण्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे शेवगाचे शेंगा भरपूर घेतलेला आहे आणि याचं प्रमाण वगैरे असं काहीच नाही आहे, कमी जास्त झालं तरी चालतं हे शेंगांचं प्रमाण. तर ते मोठ्या मोठ्याच कुकरमध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या अशा इथे आता ह्याचे फक्त फ्रंटचा भाग आणि मागचा भाग काढून त्याचे 2-2 तुकडे करून आता याच्यात टाकून देणार आहे कुकरमध्ये. आणि कुकरमध्ये याला जेवढं पाणी बसेल तेवढं तुम्हाला याचं पाणी टाकून नंतर आता शिट्टी काढायची. जशी शेवगाच्या शेंग्यांची भाजी करताना आपण त्याची साल वगैरे पहिले काढून घेतो तसं याला काहीच काढायचं नाही आहे कारण आपल्याला त्याचा फक्त आतला घर वापरायचा आहे. तर पुढे व्हिडिओ मी दाखवते तुम्हाला शेवग्याच्या शेंगांच्या. तर 2 किंवा 3 तुमचा घर व्यवस्थित निघेल अशा प्रकारे शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. 2 शिट्ट्या पहिले करायच्या आहे. नसेल तुमचं व्यवस्थित अशी मऊ शिजली गावरीची शेंग तर तुम्ही नंतर परत एखादी शिट्टी त्याला अजून लावून घ्यायची आहे. आणि यामध्ये फक्त आणि फक्त पाणी टाकलेलं आहे, दुसरं काही त्याच्यात ॲड केलेलं नाही आहे शेवग्याच्या शेंगांमध्ये. तर हे आता शिजून होऊ द्या. तोपर्यंत आपण आता त्यामध्ये काय टाकायचं मसाले ते बघून घेऊया. जिरा घेतलेला आहे, इथे लसूण भरपूर घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे आणि लाल तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर का जी भिजलेली मुगाची डाळ आहे तिचं सगळं पाणी चाळणीमध्ये टाकल्यामुळे निघून गेलेलं आहे. आणि कोथिंबीर पण भरपूर याला घालायची आहे. यापूर्वी मी मुगवड्यांच्या खूप रेसिपी टाकलेल्या आहे. त्याचबरोबर मिक्स्ड डाळींचे वडे पण माझ्याच चॅनलवर पहिले पडले होते, ती पण तुम्ही पाहिली नसेल तर. मिश्र डाळींचे वडे टाकलेले आहे, फायबरयुक्त वडे टाकलेले आहे. ह्या सगळ्या रेसिपीज तुम्ही बघू शकता. आणि आज परत ही एक नवीन वड्याची रेसिपी आहे शेवग्याच्या शेंगांची, ती तुम्ही नक्की करून बघा. आणि त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगांचे भजे पण मी टाकलेले आहे रेसिपी. आता भिजलेली जी डाळ आहे ती रफली अशी थोडीशी मिक्सरमधून तुम्हाला दिसलं असेल व्हिडिओमध्ये, मिक्सरला आता भिजलेली डाळ आहे ती फिरवून घेतलेली आहे. एखादी थोडीशी दाणा अक्करायला तर चालतो. आणि त्यानंतर आता जी शेवटची सगळी डाळ काढून झालेली आहे आणि जी शेवटची बॅच होती त्यामध्ये तुम्ही आता बाकीचे हे आपलं जे लसूण आणि जिरे जे आहे ते आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे शेवटच्या बॅचमध्ये डाळीच्या भिजलेल्या. तर थोडीशी डाळ इथे शेवटी बाकी ठेवली होती त्यामध्ये आता तिखट टाकायचं आहे. जर तुम्ही तिखट असं पण टाकू शकता किंवा मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवते तुम्ही तसं पण टाकू शकता. मी अर्धा तुम्हाला दोन्ही माप आहे तिखटाचा, अर्धा माप इथे आणि अर्धा पुढं टाकून दाखवणार आहे. ह्यापैकी तुम्हाला कोणत्या पद्धतीने पण तुम्ही टाकू शकता. तिखट टाकल्यानंतर जिरे आणि लसूण पण याच्यात टाकून द्यायचं आहे. आणि ही जी शेवटची बॅच आहे थोडी अशी जाडसर थोडी फिरवायची आहे. त्याच्यात अख्खी अख्खी डाळ तुम्हाला दिसेल. आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तर बघू शकता.
बघा तुम्ही जिरे आणि ते फिरवलेलं आहे ते अख्खी अख्खी डाळ तर दिसत आहे. म्हणजे जेव्हा आपण मुगवड्याची भाजी बनवतो जेव्हा आपण तिला खायला लागतो शिजल्यानंतर तेव्हा ती एक वेगळीच टेस्ट येते आणि दाताखाली खाताना मुगाची डाळ येते आणि शेवग्याची शेंगांची असल्यामुळे हिची टेस्ट पण खरंच खूप छान लागली आहे या वड्यांची. नक्की करून बघा. त्यानंतर आता भरपूर कोथिंबीर याच्यात चिरून ठेवलेली आहे ती टाकून द्यायची आहे आणि त्यानंतर तिखट अजून टाकायचं. मी जसं म्हणलं होतं मी तुम्हाला दोन्ही प्रकारात तिखट कसं टाकायचं ते दाखवते. तर तुम्ही आता वरतून असं पण तिखट टाकू शकता आणि तिखट थोडे जास्तच करायचे आहे. म्हणजे भाजीतून तुम्ही करताना कमी तिखट घातलं तरी चालतं पण हे बडे मासे खमंग लागतात एकदम. आणि चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकदम घमघमाट खमंग यायचं सुटलेला आहे पिठाचा. आणि उन्हाळ्याच्या रेसिपींमध्ये सगळ्यात सोपी रेसिपी म्हणलं तर मला वड्याचीच वाटते. जिकडे तिकडे फक्त सकाळी तुम्हाला एकदा डाळ घालणं भिजू घालण्यासाठी उठावं लागतं. नंतर मग तुम्हाला एक घंट्यात तुमची रेसिपी जिकडे तिकडे होऊन जाते. तर आता शेंगा आपण बघून घेऊया. शेंगाचं झाकण काढलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता शिजलेले आहे. तर आता शेंगा इथे सगळ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याचं जे राहिलेलं पाणी आहे ते तुम्ही फेकून देऊ नका. ते तुम्ही धिरड्याला, थालीपिठ्याला, पीठ भिजवायला, कशाला पण तुम्ही किंवा सूप करायला व्हेजिटेबल त्याचं कशात पण तुम्ही वापरू शकता. स्टॉक किंवा कणिक मळायला सिम्पल तुम्ही वापरू शकता. धपाट्यांमध्ये वापरू शकता. तर आता शेंगांचा जो गर आहे अशा पद्धतीने तुम्हाला थोडं कोमट झालं की काढून घ्यायचं आहे. तुमच्या हाताला चवणे एवढा गरम तुम्हाला थंड झाल्यावर मध्ये काढून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने सहज गर निघतो आहे. इतक्या छान ह्या शेंगा आता शिजलेल्या आहेत. तुमच्या पण शेंगा अशा शिजतील तेच बघा तुम्ही. जर कमी शिट्टी वाटली तर एक शिट्टी कुकरची तुम्ही शेंगांची परत करून घ्यायची आहे आणि नंतर हाताने परत दाबून सगळं काढून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आता सगळ्या शेंगांचं गर आम्ही इथे काढून घेतलेलं आहे. एकदम साफ करून घेतलेला आहे शेंगा आणि आता हा गरच आपल्याला वापरायचा आहे. जे आपण पीठ ठेवलं होतं तयार करून वड्यांचं त्यामध्ये आता हा सगळा गर इथे टाकून द्यायचा आहे. जवळपास पिठाचा अर्धा गर इथे आपला निघलेला आहे. असाच तुम्ही पण सेम माप टाका. आणि हा शेवग्याच्या शेंगांचा गर टाकल्यानंतर आता सगळं व्यवस्थित याला कंबाईन करून घ्यायचं आहे. जे मीठ मसाले लसूण वगैरे टाकलेलं आहे हा गर सगळा एकजीव झाला पाहिजे, नीट मिक्स झाला पाहिजे आणि चमच्याने वगैरे तुम्हाला हे काम जमणार नाही. त्यामुळे तुम्ही हाताने जे काम करायचं आहे तर चला आता मिक्स करून घेऊया आपण पटकन. तर मागच्या पापडाचा व्हिडिओ टाकला होता उडदाच्या पापडांचा, त्यामध्ये मी एक मैद्याच्या पापडाचं पीठ दाखवलं होतं. त्याच्यावर कमेंट्स आलेले आहे की मैद्याचे पापड कसे करायचे. तर सगळ्या शंका तुमच्या दूर होणार आहे. तो पण व्हिडिओ मी लवकरच घेऊन येत आहे. म्हणून चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा नक्की. म्हणजे मग मी ती रेसिपी पोस्ट करेल तर तुमची मिस नाही होणार. तर आता हे जवळपास सगळं मिक्स होत आलेलं आहे. हातच तुम्हाला या कामासाठी वापरावा लागेल. आणि मिक्स झाल्यानंतर आता आम्ही जाणार आहोत वरती उन्हामध्ये हे वडे टाकण्यासाठी. म्हणूनच मी म्हणलं की सकाळी 4 वाजता उठून तुम्ही डाळ भिजू घातली तर 7 वाजेपर्यंत डाळ भिजते. मग तुमचं ब्रश वगैरे झालं की तुम्ही चहा वगैरे घेऊन सहज हे वडे टाकायला वरती तुमचं आवरलं सकाळचं काम की तुम्ही 8 वाजताच उन्हामध्ये लवकर हे वडे टाकावं लागतात. अशा पद्धतीने मग तुम्हाला पण उशिरा टाकले तर ऊन लागत नाही. आणि मेनकापड टाकलेलं आहे घरी स्पेशली उन्हाळ्याचं काम करण्यासाठी. ते मेनकापड मम्मीने इथे आणून ठेवलेलं आहे. त्याला स्वच्छ धुवून ठेवलं होतं आदल्या दिवशीच वाळवून. आणि त्यामुळे नंतर ते सुकल्यानंतर आता इथे अंथरलेलं आहे. आणि त्यावर आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कसा आकार हवा आहे, छोटा, मोठा किंवा यापेक्षा अजून मोठा, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे वडे किंवा सांडगे जे आहे ते इथे बनवून घेऊ शकतात. खूप टेस्टी आणि छान लागतात. शेवग्याच्या शेंगांचा गर टाकल्यानंतर अजूनच खूप छान त्याचा खमंग वाजतं आणि जी भाजी नक्कीच छान लागणार आहे. आम्ही तर याची भाजी करून खाणार आहोत पण तुम्ही पण नक्की करा. आणि रेसिपी आत्तापर्यंत आवडली असेल तर प्लीज एक लाईक द्यायला विसरू नका. एक सेकंड पण नाही लागत तुम्हाला लाईक द्यायला. तसंच आपल्या मराठी परंपरा, मराठी रेसिपी, आपलं मराठी सगळं जे आहे ट्रेडिशन ते सगळे पुढे चालू राहू. त्यामुळे मी अशा बऱ्याच जुन्या पारंपरिक रेसिपी टाकलेल्या आहे आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडलेल्या आहेत. त्यांनी तुम्ही खूप फीडबॅक दिलेला आहे, प्रतिसाद दिलेला आहे. आणि ही पण रेसिपी तुम्हाला आवडेल आणि आपल्या परंपरा असेच पुढे चालू ठेवण्यासाठी ही रेसिपीला तुम्ही शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत. तुम्हाला आणि जास्तीत जास्त शेअर केल्यामुळे सर्वांना ही रेसिपी समजेल. त्याचबरोबर आवडल्यास तुम्ही कमेंट करू शकता. पण एक लाईक मारायला 1 सेकंड लागत नाही, प्लीज लाईक करायला विसरू नका. तर आता हे वडे मी इथे आता मम्मीला पण मी स्वतः टाकू लागणार आहे. तर खूप छान पडतं आहे वडे आणि फक्त 1 तासाच्या तात काम होऊन जातं हे. जसं मी आता वडे टाकायला चालू करते आहे, बाकीच्या ज्या उन्हाळ्याच्या रेसिपी मी टाकलेल्या आहे, गव्हाची कुरडई, बिबड्या, बिबड्या तर माझ्या सगळ्यात फेमस झालेल्या आहे खूप.
तर त्या रेसिपी करायला सहज 3 ते 4 दिवस निघून जातात. सगळ्यात जास्त वेळ बिबड्यांनी लागतो. त्यापैकी मुगवड्याची रेसिपी जी आहे ती लग्न सराई चालू झाली की चालू करतात तेव्हापासून मुगवडे बनवायला. तरी उन्हाळ्याच्या रेसिपींमधली मी ते बनवलेली सगळ्यात सोपी 1 घंट्यात इकडे तिकडं होणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही पण नक्की आता घरीच अशा रेसिपी करायला. पिझ्झा बर्गर आणि हे आपलं जेवण नाही आहे, हे आपलं पारंपरिक जुनं जेवण आहे. ते आपल्या मुलांना पण समजलं पाहिजे. त्यामुळे अशा खूप जुन्या पारंपरिक सांजुरीची पण रेसिपीवर खूप छान छान कमेंट दिलेलं आहे तुम्हा सर्वांनी. मी जी कमेंट आवडली तिला मी पिन केलेलं आहे. तर जेवढं माझ्या आईला आई करून दाखवता येईल तेवढं आणि मी पण जेवढं दाखवेल तेवढं असे आपलं पारंपरिक जे आपलं आहे मराठी लोकांचं जेवण त्याचा प्रयत्न करते दाखवायचा. तर रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करते. मुगवड्या तर इथे आमचे घालून झालेलं आहे आणि उन्हामध्ये याला दिवसभर वाळवलेलं आहे, मध्येच काढलेले नाही आहे. संध्याकाळी याला घरात आणला तर अशा पद्धतीने ते समज निघले होतं. हे निघले म्हणजे हे पूर्ण सुकले नाही. याला तुम्हाला परत असं काढून आता एक याच्यावर सुती एकदम मलमलचं पतला कापड टाकून द्यायचं आहे आणि वडे मेन कापडाला नाही. तुम्ही बघू शकता उन्हाळा मी दिवसभर वाळलेले आहे उन्हा पण अजून त्यांचं यामध्ये आहे शेवटपर्यंत. तर पूर्ण वाळवण्यासाठी याला असे पहिले लूज करून घ्यायचे मेन कापडापासून आणि माझ्या घरामध्ये याला तुमचं संध्याकाळचं कामं उत्तर वाळू द्यायचं उघडं. पण तुम्ही झोपायला जाण्याच्या पहिले यावर एक मळमळचं कपडा कॉटनचं अंथरून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठले की पहिले त्याला उन्हामध्ये नेऊन ठेवायचं आहे. म्हणजे सकाळपासून मग संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये हे व्यवस्थित वाळतात. तर 1 दिवसात वाळून जातात. ऊन कडक नसेल तुमच्या घरी व्यवस्थित ऊन येत असेल तर तुम्ही 2 ते 3 दिवस वाळवा. पण कडक वाळवा नाही तर याला बुरशी येऊ शकते जसं मी नेहमी वाळवण्याचे आयटम करताना सांगते. तर आता आम्ही हे सगळे काढून घेणार आहोत इथे आणि वाळवून घेणार आहोत. तर 2 दिवसात एकदम छान व्यवस्थित खुळखुळाचा आवाज येत आहे इतके छान वाळलेले आहे. आणि मुगवडे हे शेवग्याच्या शेंगांचे सांडगे किंवा मुगवडे बनवून आमचे वर्षभराचे तयार झाले आहे. वर्षभर तर टिकत नाही, मधूनच मग थोडा वेळ वाटला असं ऊन आलं मध्ये की मग त्यावेळेला दिवाळीच्या ऑक्टोबरच्या हीटमध्ये पण तुम्ही हे मग करून घेऊ शकता जर तुम्हाला अजून तुमचे संपले असतील तर. भाजी नसेल तेव्हा भाजी ही करायला खूप छान लागते. टिफिनला पण मुलांना किंवा टिफिनला पण द्यायला छान भाजी आहे. रस्ताईचा बनवतात, कांदा वडा बनवतात, खूप बनवतात. स्पेशली आमरस जेव्हा आला तेव्हा कांदा वडा बनवतात. वडे छान सुकून सगळे तयार झाले आहे. पॅकबंद लॉक बॅगमध्ये किंवा भरणीमध्ये तुम्ही भरून ठेवून द्यायचं आहे. आणि वाटलं तुम्हाला थोडं खराब होत आहे ते परत ऊन द्यायचं आहे याला. तर अशा पद्धतीने तुम्हाला आमरसासोबत ह्याची बी रेसिपी पाहिजे असेल तर ते पण कमेंट करून सांगा, मी ती पण दाखवेल. आमच्याकडे स्पेशली आमरस आल्यावर ही भाजी आणि आमरस आणि चपाती साधं जेवण आणि एकदम सिंपल पण टेस्टी जेवण लागतं. नक्की आमरस आणि ही वड्याची भाजी पोळी नक्की खाऊन बघा. तर उन्हाळा चालू झालेला आहे, लागा ह्या रेसिपीच्या तयारीला आणि केल्यास तुम्ही फीडबॅक द्यायला नक्की विसरू नका. तर घेणार आहोत अशा छान छान रेसिपी अजून घेऊन. तोपर्यंत चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करून ठेवा. रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय.